नागपूरच्या राजभवनाला उद्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या नवी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. नागपूर राजभवनात हालचालींना वेग आलेला आहे. 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 4:00 हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळतीये. तर नागपूरच्या राजभवनाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरात राजभवन परिसरात 4:00 होण्याची दाट अशी शक्यता आहे. तशी तयारी सुद्धा राजभवन परिसरामध्ये सुरू झालेली आहे. आता आपण राजभवनच्या खालच्या परिसरामध्ये आहे. साधारणतः 200-300 मीटर वरती राजभवन आहे आणि राजभवनासमोर असलेल्या हिरवळीवर हा संपूर्ण शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार कधी होणार याची प्रचंड अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. खरं तर मुंबईत हा शपथविधी सोहळा होईल अशी चर्चा सुरू असताना अचानकपणे नागपुरातली तारीख ठरली. 15 डिसेंबरला 4:00 हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्या दृष्टीने राजभवन परिसरामध्ये सुद्धा तयारी सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो इथे हालचालींना वेग सुरू झालेला आहे. अनेक कामगार जाऊन वरती जे शपथविधी सोहळ्याकरता संपूर्ण तयारी आहे त्याची तयारी संपूर्ण सुरू झालेली आहे. यापूर्वी 1991 राजभवनमध्ये शपथविधी सोहळा झाला होता राज्य सरकारचा. त्यानंतर आता परत एकदा देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी विस्ताराचा तो होणार आहे आणि त्याची ही संपूर्ण तयारी राजभवनमध्ये सुरू झालेली दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर.